आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले असून गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे गणेशोत्सवात आरती भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल झाली आहे यांच्या विक्रीसाठी ठिकठिकाणी ढोलकी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत त्यामुळे बाजारात ढोलकीचा नाद घुमू लागला आहे ढोलकी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने यंदा ढोलकीची किंमत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले सांगितला आहे गणरायाचे आगमन एकोणीस सप्टेंबर पासून घरोघरी होणार आहे पनवेल परिसरात हजारांपेक्षा अधिक ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे काही ठिकाणी पाच दिवसांचे दहा दिवसांचे तसेच एकवीस दिवस गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर पनवेलच्या बाजारात गेल्या चार दिवसांपासून ढोलकी विक्रेत्यांनी आपली दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत मुंबई ठाणे

तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत दहा ते वीस टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेने लाकडाच्या ढोलकीच्या किमतीमध्ये शंभर रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत तर पुठ्ठ्याच्या ढोलकीच्या किमतीमध्ये पन्नास ते शंभर रुपयांनी वाढ झाली आहे